नमस्कार, कला विश्वाच्या आजच्या या हाऊसफुल सफरीत तुमचं हाऊसफुल स्वागत। एक अवलिया ज्यानं मराठी लोककलांना जनमानसात रुजवलं, एक आवाज ज्यानं मराठी कला संस्कृती जगभर दुमदुमली, एक बहुरूपी ज्याने आपल्या अदाकारीनं रसिकमनात एकच नाव कोरलं, मी मराठी आपल्या अदाकारीनं अवघा महाराष्ट्र बेहोश करणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमपांनी रुजवलेल्या मी मराठी नावाच्या सांस्कृतिक चळवळीने नुकतेच आपले 500 प्रयोग पूर्ण केले। या अविश्रांत प्रयत्नांना झी मराठी हाऊसफुलचा मानाचा सलाम। मला खूप आनंद झाला आहे आणि एकीकडे फार दुःखही या गोष्टीचं होतं की बाबा आमच्यात नाही, पण त्यांचा आशीर्वाद तेव्हाही होता आणि आजही आहे आणि पुढे राहणार आहे। कारण ज्या लोककलांना, ज्या संस्कृतीला घेऊन त्यांनी आयुष्यभर सबंध महाराष्ट्र नव्हे सबंध भारत हिंदुस्थान फिरले, त्यांचं स्वप्न आम्ही कुठेतरी एक खारीचा वाटा आम्ही उचलतो। कारण त्यांनी जे स्वप्न बघितलं आहे, जे आम्हाला दिलं आहे, ते शिवधनुष्य आम्ही पेलतो आहोत। आम्ही सगळी भावंड आणि आमच्याबरोबर इतर महाराष्ट्रातले सगळे लोककलाकार, सगळे कलाकार आपण इनफॅक्ट म्हणूया, सगळ्यांचा हे एक सगळ्यांचा मिळून हा एक मी मराठी, हा माझा नाही आहे, हा सगळ्यांचा मिळून आहे। लोकशाहीर विठ्ठल उमप म्हणजे अर्थात आम्हा सगळ्यांचे लाडके कैलासवासी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवासाला सुरुवात झाली। आजही प्रत्येक पावलाला त्यांची आठवण येते। शाहिरी परंपरेचा जो एकंदर वारसा आहे तो त्यांनी नंदेशकडे सोपवला आहे आणि नंदेश काय किंवा संदेश उदेश ही सगळेच भावंड विठ्ठल उमपांचे सगळेच सुपुत्र खूप मेहनत घेत आहेत की हा जो सांस्कृतिक वारसा आहे हा जतन केला जावा, हा नवीन पिढीपर्यंत पोहोचावा। आणि आम्हा सर्व कलाकारांचं हे भाग्य आहे की अशा कुटुंबाबरोबर त्या कुटुंबातले सदस्य होऊन आम्हाला राहता येत आहे आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळतं। संस्कृती जन्माला आली, बहरली ती गाव खेड्यातलं, इथल्या लोकांतून, लोकवस्तीतून, या मातीतून। आणि याच मातीवर माथा ठेवून लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर सविनय सादर करीत आहे एक संगीतमय सांस्कृतिक वारसा मी मराठी। आनने घाली मरी बाई अन संग पोतराज अन नट त्यात अन शिंगवा क्या आले ग्यात अन दारी गजर मुठे त्यात। पुण्याला आमचा शो होता, आमची गाडी मॉलवर थांबली, आम्ही चहा वगैरे घेऊन माझ्याबरोबर दोघे तिघे होते, आम्ही क्रॉस करत होतो, आमच्यासमोर एक गाडी येऊन थांबली, ती गाडी येऊन थांबल्यानंतर काच खाली झाली,
काय नंदजी मस्त कुठे चाललात आता? म्हटलं आमचं पुण्याला शो आहे, आम्ही काल आलो होतो. तर म्हटलं हां ठीक आहे. तर आम्हाला घाई होती म्हणून मी निघालो, इथली काच खाली झाली. अहो थांबा थांबा, आम्हाला बोलायचं तुमच्याशी. म्हटलं काय झालं? कालचा तुमचा प्रयोग पाहिला, तुमची दिंडी पाहिली, विठ्ठलाची आठवण आली आणि आम्ही पाच मित्र आता आम्ही पंढरपूरला निघालो. एक संगीतमय सांस्कृतिक सोहळा, 500वा प्रयोग अभिमानाचा. थिएटरचा हा सांस्कृतिक जागर असाच अविरत चालू राहो अशी आशा करूया.